नमस्कार मेजवानी टाइम या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण आज जी रेसिपी पाहणार आहोत ती आहे व्हेज बिर्याणी। चला तर मग व्हेज बिर्याणीसाठी लागणारे साहित्य बघूयात। इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत, लांब कांदा चिरून घेतला एक, टोमॅटो, मटार, बटाटा, फ्लॉवर, सोयाबीन, पुदीना, दही, इकडे हे स्टार फूल घेतले, दालचिनी, वेलदोडे, लवंगा, काळी मिरी, तमालपत्र, दोन हिरव्या मिरच्या, अद्रक लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, लाल तिखट, धने पावडर, जिरे आणि चवीपुरतं मीठ। हे तांदूळ मी 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। 25 ते 30 मिनिटं हे मी असेच पाण्यात भिजू देणार आहे। तोपर्यंत आपण ह्या भाज्या दह्यात मिक्स करून घेऊ। आधी आपण दही टाकून घेऊ। आता दह्यात फ्लॉवर, कांदा, घेतला थोडा कांदा काढून ठेवते, टोमॅटो, सोयाबीन, मटार, आता यात आपण अद्रक लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, लाल तिखट, धने पावडर, जिरे, हिरवी मिरची, आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। मीठ टाकायचं राहिलं, थोडंसं मीठ टाकून घेऊ। मीठ टाकायचं विसरले मी। हे आपल्या भाज्या व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत। इथे हे आपलं पाणी उकळलंय, यात मी साजूक तूप टाकते। मीठ, मीठ थोडं जास्त टाकायचंय। एक ते दोन तमालपत्र, स्टार फूल, एक ते दोन वेलदोडे, दोन तीन लवंग, दालचिनी, काळी मिरी, जिरे, हे अर्धा तास भिजलेले तांदूळ आपण ह्या उकळत्या पाण्यात टाकून घ्यायचे आहेत। आणि थोडा वेळ आता शिजू देऊ। गॅसची फ्लेम हाय करून थोडा वेळ हे तांदूळ असे शिजू द्यायचे आहेत। नंतर मग झाकण ठेवून गॅसची फ्लेम कमी करून द्यायची। आता याच्यावर प्लेट ठेवून आपण थोडा वेळ अजून याला शिजू देऊ। एकदा चेक करून बघू। वाव, मस्त वास येतोय। छान झालाय आपला भात। आता आपण याला एका चाळणीत काढून घेऊ। चाळणीत काढून घेतलंय आपण आता इथे। चला तर मग आता पुढची प्रोसेस पाहूयात।
तर यात थोडंसं मीठ टाकायचं आहे, थोडं लाल तिखट, हळद, धने पावडर, थोडा साबण पुदिना टाकून त्याचं मिक्स करून घ्या। आता यात आपण या मगाशी मिक्स केलेल्या सगळ्या भाज्या टाकू। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता ह्या भाज्या आपल्याला 10 ते 15 मिनिटं शिजून घ्यायच्या आहेत। पूर्ण गाळ अशा शिजवायच्या नाही आहेत, त्या अर्धवट शिजवायच्या आहेत। झाकण ठेवून चेक करून बघू। शिजले का ते बघू एकदा। आपला मसाला छान तयार झालेला आहे। त्यातला थोडा मसाला मी काढून घेते बाजूला। बस मसाला काढून झाला, आता याच्यात आपण राईस टाकून घेऊ। याची छान एक लेअर तयार करून घ्यायची
ही बिर्याणी पूर्णपणे तयार झालेली आहे। आता आपण सर्व करायला घेऊ। तर मग इथे आपली व्हेज बिर्याणी बनून तयार झालेली आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। तोपर्यंत धन्यवाद।